विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत येथे 26 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन। सचिव संजय पाटील यांची माहिती। महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा अमॅच्युअर अथलेटिक्स असोसिएशन व विक्रम फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमानाने राजे रामराव महाविद्यालय जत येथे 26 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धा 2021 आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगली जिल्हा अमॅच्युअर अथलेटिक असोसिएशनचे सचिव संजय पाटील सर यांनी दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 32 जिल्हे सहभागी होणार आहेत आणि या 32 जिल्ह्यातून सुमारे 750 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सहकार्याने या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत। जत हे क्रॉस कंट्री स्पर्धेचे माहेरघर आहे। या खेळाचा प्रचार प्रसार व्हावा, जास्तीत जास्त खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येत आहेत। ज्यांनी अथलेटिक्सची सुरुवात सांगलीमध्ये केली ते कैलासवासी रायास्वामी सर व प्राध्यापक वसंत जाधव सर यांची इच्छा होती की ग्रामीण भागातील खेळाडू खेळला पाहिजे व नोकरीच्या दृष्टिकोनातून त्यांचे पाऊल पुढेच उचलले पाहिजे। या दृष्टिकोनातून ही क्रॉस कंट्री स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे। राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर व प्राध्यापक श्रीराम सर यांनी सहकार्य करून या क्रॉस कंट्री स्पर्धा यशस्वी करू असे आवाहन केले आहे। यावेळी आमदार सावंत यांचे स्वीय सहाय्यक बंडू शेख व क्रीडा शिक्षक उपस्थित होते। महाराष्ट्र अथलेटिक असोसिएशन, सांगली जिल्हा अमेच्युअर अथलेटिक असोसिएशन व विक्रम फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमानाने राजे रामराव महाविद्यालय त्या ठिकाणी 26 डिसेंबर 2021 रोजी राज्यस्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेकरता महाराष्ट्रातून 32 जिल्हे सहभागी होतील आणि या 32 जिल्ह्यातून 400 मुलं व 350 मुली असा या ठिकाणी सहभाग राहील। या जिल्हा जतमध्ये विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत यांच्या सहकार्याने ते या ठिकाणी होत आहेत। या स्पर्धा या ठिकाणी घेण्याचं मुख्य कारण की क्रॉस कंट्री हे जत हे क्रॉस कंट्रीचं माहेरघर आहे। या ठिकाणी खेळाचा प्रचार प्रसार व्हावा, जास्तीत जास्त खेळाडूंनी परत यामध्ये क्रॉस कंट्रीमध्ये यावं या उद्देशानं ही क्रॉस कंट्री या ठिकाणी घेण्यात येत आहे। ज्यांनी अथलेटिक्सची सुरुवात सांगलीमध्ये केली ते आमचे गुरु कैलासवासी राजास्वामी सर व प्राध्यापक वसंत जाधव सर यांची इच्छा होती की ग्रामीण भागातला खेळाडू खेळला पाहिजे व त्याला नोकरीच्या दृष्टिकोनातून पुढे त्याचं पाऊल उचललं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून ही क्रॉस कंट्री अत्यंत महत्त्वाची आहे। ही क्रॉस कंट्री या ठिकाणी घेत असताना आमदारांनी विक्रमदादांनी पूर्ण सहकार्य या ठिकाणी करण्यात आम्हाला आवाहन दिलेलं आहे। त्याचबरोबर राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य चेस पाटील सर, त्याचबरोबर इथले प्राध्यापक श्रीराम चव्हाण सर यांनी पूर्ण सहकार्य देऊन या क्रॉस कंट्री स्पर्धा यशस्वी करू असं आम्हाला आवाहन दिलेलं आहे। जॉकेश अदाटे, जत।